म्हणजे बघा, मी कोणा मंगेशला वगैरे ओळखत नाही. त्यांनी कोणाला फसवलं, काय केलं मला काही माहिती नाहीये. तर तुला काहीही माहिती नाहीये? हो, मला काहीच माहित नाहीये. साक्षीला ओळखतेस ना? साक्षी? मनु, साक्षी म्हणजे विनिताची धाकटी बहीण. खूप हुशार आहे, मेरिट मध्ये आली आहे, उच्च शिक्षणासाठी परदेशात गेली आहे. काय वाटेल ग तिला जेव्हा तिला कळेल की तिच्या शिक्षणासाठी जो पैसा वापरलाय तो कित्येक मुलींच्या आबरूचा सौदा करून मिळवलाय. मंगेश सारख्या माणसाला मदत करून तुझ्या बहिणीसारख्या असंख्य मुलींचं भविष्य धोक्यात टाक. तिने का जरा विचार कर. हे माझ्या बरोबर घडलं, ते देव न करू उद्या साक्षी बरोबर घडलं तर. म्हणजे बघ ना, आपण दुसऱ्याला गरज असते तेव्हा आपण मदत करतो, मग आपल्याला गरज असेल तेव्हा दुसऱ्याने मदत करायला पाहिजे ना. मनुताईला नाही रामा, जास्त नाही, थोडेसे पैसे. रामा नाही, मी मनुकडेही पैसे मागणार नाही आणि कुणाकडेच पैसे मागणार नाही. आपण कुणाची बुडवणार रे. मला नोकरी लागली की आपण परत करणारच आहे ना ते. रामा नाही, हा आपला वैयक्तिक प्रॉब्लेम आहे आणि तो आपणच सोडवायचा. पण घर चालवण्यासाठी काहीतरी करायला पाहिजे. मी लोकांच्या घरची धुणी भांडी करेन, तुम्ही पण काहीतरी कामधंदा शोधा. पण नोकरी मिळेपर्यंत काहीतरी उपाशी राहू. मी कोणाकडे पैसे मागणार नाही. आता मला माझी चूक कळली. मी तुम्हाला नक्की मदत करेन. पण काय विनिता? पण प्लीज हे मंगेशला कळून देऊ नका. पण मनस्विनी, त्यांनी जरी मला पैसे दिले असले ना तरी त्यांनी मला धमकीही दिली आहे की हे जर मी कोणाला सांगितलं तर तो जीव घेईल माझा. मी माझ्या बहिणीलाही नाही सोडणार. तू त्याची काळजी करू नको विनिता. मंगेश तुझ्या केसालाही धक्का नाही लावू शकणार. तू फक्त कोर्टात येऊन तुझं खरं स्टेटमेंट सांग आणि मग बघ त्या मंगेशला मी कसं आयुष्यभरासाठी तुरुंगात खडी फोडायला पाठवते ते. हो, मी नक्की येईन कोर्टात. काय तू डॉक्टर विनिताकडे गेली होतीस? हो, मी आणि मीरा तिच्याशी बोलायला. तिच्याशी काय बोलायचं? ती तर त्या मंगेशच्या बाजूने, ती काय मदत करणार? करणार आहे. हो आकाश, ती आपली मदत करणार आहे. तिने हे सगळं पैशांसाठी केलं. तिच्या धाकट्या बहिणीला फॉरेनला पाठवायचं होतं म्हणून एक खूप मोठी रक्कम उभी करायची होती. ते पैसे तिच्याकडे नव्हते म्हणून तिने हे काम केलं. आणि आता तिला आमचं बोलणं पटलंय त्यामुळे ते कोर्टात आपल्या बाजूने साक्ष द्यायला तयार आहे. कुठे चाललायस? महत्वाच्या कामाला चाललो. महत्वाचं काम म्हणजे? हे तुला सांगावंसं वाटत नाही मला. विचित्र का वागतोय? मला भीती वाटते. मनस्विनीची केस लवकरच सुरू होती म्हणजे तिला न्याय मिळण्याची शक्यता आता वाढलेली आहे. हा देवाने स्त्री शक्तीला दिलेला कौलच म्हणावा लागेल. आम्ही या केसवर लक्ष ठेवून आहोत. आशा करूया की मनस्विनीला लवकरच न्याय मिळेल आणि तिच्या गुन्हेगारांना शासेल.